महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडलाय. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचा एक गट सत्तेत सामील झाला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचाही समावेश आहे. अजित पवारांचे कट्टर समर्थक आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पूर्वी भाजपमध्ये असणारे अनिल पाटील हे 2014 राष्ट्रवादीत दाखल झाले होते. सुरुवातीपासूनच ते अजित पवारांचे समर्थक आमदार म्हणून ओळखले जातात. 2019 राज्याच्या सत्ता संघर्षात राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट नॉट रिचेबल झाला होता. त्यावेळी अनिल पाटील हे अजित पवारांसोबत होते. आता पुन्हा एकदा अजित पवार समर्थकांचा गट सत्तेत सहभागी झाला असून आमदार अनिल पाटील हे अजित पवारांसोबतच आहेत. आता तर त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये आमदार अनिल पाटील यांच्या रूपाने जळगाव जिल्ह्याच्या वाटेला तिसरं मंत्रीपद आलं आहे. अनिल पाटील यांना राज्यमंत्रीपद मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोण आहेत अनिल पाटील? अनिल पाटलांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूयात. राज्याच्या राजकारणात घडलेल्या राजकीय भूकंपाविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत नक्की कळवा. जळगावहून प्रशांत बदाने, लोकमत.